नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ब्रेन. ब्रेनचे जे तीन टाईप आहेत म्हणजे पार्ट आहेत. तुम्हाला विचारलं ब्रेन हा किती भागामध्ये डिवाईड झालेला आहे, तर सगळ्यांनी सांगू शकतात की फोर ब्रेन आहे, मिड ब्रेन आहे, हाईड ब्रेन आहे. तर तुम्हाला जर विचारलं त्याची पोझिशन कोणती आहे, फोर ब्रेन कुठं असते, मिड ब्रेन आणि हाईड ब्रेन, ते तर तुम्ही सांगू शकणार नाही. जरी सांगू शकलो तरी हा व्हिडिओ पहा, यामध्ये मी तुम्हाला सगळं ऑल एक्सप्लेनेशन देणार आहे कोणत्या ठिकाणी कोणतं ब्रेन प्रेझेंट आहे आणि त्याचं काय काम आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल, ब्रेन ब्रेन हा आपल्या ह्युमन बिईंगमधला सगळ्यात वायटल ऑर्गन आहे. हे तीन भागामध्ये डिवाईड झालेला असतो. पहिला असतो तो फोर ब्रेन, दुसरा आहे मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. तर हे भाग पडण्याचं कारण असं आहे की जे काही फोर ब्रेनमध्ये वॉलंटरी मुवमेंट होतात आणि जे मिड ब्रेन आणि हायर ब्रेन असतात मध्ये इनवॉलंटरी. वॉलंटरी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? वॉलंटरी म्हणजे आपल्या विल पॉवरवर जे काम करतात, म्हणजे मला चालत जायचे, वॉकिंग करायचे किंवा स्पीक करायचे किंवा तुम्हाला शिकवायचं आहे, तर हे सगळ्या कोणत्या गोष्टी आहेत? वॉलंटरी मुवमेंट आहेत. तर ह्या वॉलंटरी मुवमेंट कोण करते माहिती आहे का? हा जो फोर ब्रेन आहे ना, तो वॉलंटरी आहे. आणि जे बाकीचे दोन आहेत, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन, ते आहेत ते इनवॉलंटरी आहेत. म्हणजे मी एखाद्या गोष्टीचा विचार करतोय किंवा बोलण्याचा प्रयत्न करतोय, काही गोष्टी पाहतोय, त्या सगळ्या गोष्टी फोर ब्रेन मला मदत करणार आहे. तर फोर ब्रेन हा सगळ्यात जास्त असतो ब्रेनमध्ये. त्यामध्ये फोर ब्रेन चार भागापासून बनलेला असतो. त्यामधला पहिला भाग आहे तो सगळ्यात जास्त आहे ना, तो आहे सेरेब्रम. दोन नंबरचा हा जो सर्कल आहे, दोन थॅलामस, त्याच्यानंतर हायपोथॅलामस आणि जी एक एंडोक्राईन ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड. हे चार मिळून बनणार आहेत फोर ब्रेन. फर्स्ट ऑफ ऑल जे आहे ते सेरेब्रम, जास्त प्रमाणात जो दिसतो ना आपल्याला फोल्डिंगचा भाग, तो आहे सेरेब्रम. दोन नंबरचा तो आहे थॅलामस, नंतर हायपोथॅलामस आणि नंतर जो शेवटचा आहे तो आहे पिट्युटरी ग्लँड. हे चार मिळून बनणार आहेत फोर ब्रेन. मी म्हणलो ना आत्ताच फोर ब्रेन हा वॉलंटरी आहे, त्यांचे फंक्शन काय? तर फंक्शन आहेत थिंकिंग करणं, म्हणजे विचार करणं, सेन्सिंग म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा सेन्स करून देणं, आणि नंतर आहे मेमोरी म्हणजे एखादी गोष्ट आपल्या लक्षात ठेवणं, ते सुद्धा काम आहे वॉलंटरी म्हणजे ह्या फोर ब्रेनचं. नंतर इमोशन्स कंट्रोल करणे, म्हणजे मला जर मी क्राईम करत असेल, मी रडत असेल, तर त्याची इमोशन कंट्रोल करणं, मी लाफिंग करत असेल किंवा हसत असेल, स्माईल देत असेल, तर ह्या सगळ्या कशामध्ये? इमोशन. आणि इमोशनला कंट्रोल कोण करते? तर तो करणार आहे फोर ब्रेन. नंतर आहे हंगर, मला भूक लागली, ते सांगण्याचं काम कोण करणार आहे? फोर ब्रेन करणार आहे. आणि मला झोप पण येत आहे ते सांगण्याचं काम करणार आहे फोर ब्रेन. म्हणजे फोर ब्रेन कसं आहे, वॉलंटरी आहे, ते चार भागापासून बनलेलं आहे, त्यांचे हे फंक्शन आहेत. आणि हे जे डायग्राम काढून आहे, ती डायग्राम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढा आणि त्यांचे फंक्शन आणि ते जे कोणत्या पार्ट्सपासून बनले आहेत ते लिहून ठेवा. फोर ब्रेनच्या नंतर जो आहे सेकंड ब्रेन, तो आहे मिड ब्रेन. मिड म्हटल्यानंतर आपल्याला आठवण, मिड म्हणजे मिडलचा, जो ब्रेनच्या मिडल लाईनला आहे हा पार्ट, त्याला म्हणले मिड ब्रेन. म्हणजे कुठं आहे? हायपोथॅलामसच्या खाली आणि मेंदुला ऑब्लॉंगेटाच्या वर किंवा पॉन्सच्या वर जो भाग आहे ब्रेनचा, त्याला म्हणतात मिड ब्रेन. मिड ब्रेनचं काय काम आहे माहिती आहे तुम्हाला? तर ते आहे इनवॉलंटरी. फर्स्ट ऑफ ऑल ते इनवॉलंटरी आहेत, म्हणजे ते आपल्या विल पॉवरवर आहेत का? विल पॉवरवर नाही आहेत, म्हणजे आपल्या त्या आत्मविश्वास म्हणजे आपल्या विश्वासामध्ये आहेत का ते? म्हणजे मला चालत जायचं आहे, तर ते मदत नाही करणार. ते काय करणार? आपल्या बॉडीमधले फंक्शन, म्हणजे कसं सर्क्युलेशन, रेस्पायरेशन, एसिक्रेशन, हे जगळे व्हायटल ऑर्गनचे काम आहेत ना, ते करणार आहे मिड ब्रेन. मिड ब्रेन आहे इनवॉलंटरी आहे. मिड ब्रेनविषयी फक्त एवढंच आहे की मिड ब्रेन आहे हायपोथॅलॅमसच्या खाली आणि पॉन्सच्या वर त्याची लोकेशन. हा झाला सेकंड नंबरचा. आता हे तीन नंबरला सगळ्यात मेन आहे ते आहे हाइंड ब्रेन. तीन नंबरचा जो ब्रेनचा भाग आहे ना, त्याला म्हणतात हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेनमध्ये काय काय असते माहीत आहे का? एक असतो सेरेबेलम, दुसरा आहे मेंडुला ऑब्लॉंगेटा आणि तिसरा आहे तो पॉन्स. हे तीन मिळून बनणार आहेत हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेन आणि फोर ब्रेन हे सगळ्यात मेन आहेत आपल्या ब्रेनमध्ये. त्यानंतर येणार आहे मिड ब्रेन. तर सेरेबेलमचं काय काम आहे? सेरेबेलम हा जो छोटा मेंदू म्हणतो आहे ना आपण, तो त्याला म्हणतात सेरेबेलम. सेरेबेलमचं काम आहे आपली जी बॅलन्स आहे किंवा मोटर मेमरी आहे, आपल्याला एका जागी स्थिर थांबायचं आहे दोन्ही पायावर किंवा सायकल चालवायची आहे बरोबर, तर ते करण्यासाठी मदत करणार आहे आपल्याला सेरेबेलम. जर एखादा माणूस ड्रिंक केलेला असेल ना,
तर त्याचे जे ड्रिंकमधले अल्कोहोलचे पार्टिकल असतात ना, ते सेरेब्रमला अटॅच असतात आणि त्यामुळं त्याचं जे कोबॅलन्स आहे, कोऑर्डिनेशन आहे, ते बरोबर होत नाही, म्हणून ते एका जागी स्थिर थांबू शकत नाही. सेरेब्रमचं काम आहे बॅलन्स आणि मोटार मेमरीमध्ये. नंतर आहे हे हा जो पार्ट आहे स्पायनल कॉर्डचा, हा ब्ल्यूश ब्ल्यू प्लस रेड कलरमध्ये मी ड्रॉ केले ना, त्याला म्हणतात मेंडुला ऑब्लॉन्गेटा. जे आपले रिफ्लेक्स ॲक्शन असतात ना, म्हणजे अचानक आपल्यावर कोणी थ्रो केली एखादी गोष्ट आणि आपण त्यांना साईड जर दिलो, त्याला रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतात. खूप कमी वेळामध्ये आपण त्यांना ॲक्शन देतो, त्यांना रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतात. आणि ते करण्यासाठी मदत करणारे आपल्या ब्रेनचा पार्ट आहे तो मेदुला ऑब्लॉन्गेटा. आणि मेदुला ऑब्लॉन्गेटा कशाचा पार्ट आहे? हाइंड ब्रेनचा. म्हणजेच आपल्याला कोबॅलन्स करण्यासाठी किंवा रिफ्लेक्स ॲक्शन करण्यासाठी कोण मदत करणार आहे? हाइंड ब्रेन. मी तुम्हाला जे सांगितलं फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन, हे बेसिकमधलं खूप कंपल्सरी सगळ्यांना जे सायन्स स्टुडंट यांना महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला यामध्ये खूप डीपमध्ये अजून जर व्हिडिओ पाहिजे असेल ब्रेनविषयी, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आम्हाला याचा पुढचं पण एक्सप्लेनेशन पाहिजे, तरच मी पुढचा व्हिडिओ टाकणार आहे. आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.